तिसऱ्या आघाडीतून प्रहार संघटनेच्या पक्षातून धनंजय गावडे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. यावेळी धनंजय गावडे यांनी मोठं शक्तीप्रदर्शन केलं आहे. धनंजय गावडेच्या उमेदवारी अर्जाच्या वेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते उपस्थित असल्याने चर्चांना उधाण आलं होतं. यावेळी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर धनंजय गावडे यांनी विद्यमान आमदाराचा भ्रष्टाचार बाहेर काढणार असल्याचं सांगून विकासाच्या मुद्द्यावर आपण ही निवडणूक लढणार असल्याचं सांगितलं. तर शिवसेना युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी महाविकास आघाडीने स्थानिक पदाधिकाऱ्याला डावलून बाहेरच्या उमेदवाराला तिकीट दिल्याने आपण नाराज असल्याचं सांगितलं आहे. सर्वप्रथम म्हणजे एक गोष्ट समजून घेण्यासारखी आहे की कोणताही असा मोठा राजकीय पक्ष, मोठी ताकद अशी नसताना पण एवढा जर जनसमुदाय आलाय तर निश्चित या मतदारसंघामध्ये किंबहुना या तालुक्यामध्ये परिवर्तन होणार आहे हा त्याचा संदेश आहे. आणि बच्चूभाऊंसारख्या कनवाळू लोकांसाठी लढा देणाऱ्या हा अवलिया याच्या नेतृत्वाखालचा हा पक्ष आहे, त्यामुळे आम्हाला खात्री आहे की आम्हाला भरपूर समर्थन मिळेल. त्या लोकांना वाटतं की या वसईचं हित झालं पाहिजे, ठाकूरांची भ्रष्ट सत्ता पायउतार झाली पाहिजे, ते प्रत्येक पदाधिकारी हा आमच्यासोबत. वैयक्तिक भूमिका होती की शिवसेनेला नाला सुपारा विधानसभा उद्धव ठाकरे गटाला सोडावी, परंतु काँग्रेसने इथं मास्टर ड्रोक टाकून पांडे नावाच्या एका व्यक्तीला उमेदवारी दिलेली आहे. आमचा या विरोध उमेदवारीला विरोध आणि आमची मागणी होती की इथे स्थानिक उमेदवार देण्यात यावा, परंतु स्थानिक उमेदवारांना दिल्यामुळे माझी वैयक्तिगत भूमिका आहे की मी धनंजय गावडे साहेबाला मदत करणार. वसईमध्ये त्यांनी स्थानिक उमेदवार दिल्यामुळे आम्ही विजय पाटील साहेबांचं तिथे काम करू, नाही तिथे स्थानिक उमेदवार असल्यामुळे आम्ही निश्चित विजय पाटील साहेबांचं काम करू.